मराठा आरक्षणासाठी जालना आंतरवाली सराटीत झालेल्या महासभेस राज्यभरातील मराठा बांधवांनी मोठी गर्दी करत उपस्थिती दर्शवली होती. या अभूतपूर्व सभेची साक्षीदार होण्याकरिता अनेक मराठा बांधव आंतरवाली सराटीत दाखल झाले होते. सभा ठिकाणच्या सर्व बाजूंनी 10 ते 15 किलोमीटर एवढ्या अंतरावरून मराठा बांधव पायी चालत सभास्थळी दाखल झाले होते. मात्र सभेवरून परतत असताना पायी चालताना गेवराई येथील मराठा तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना काल घडली आहे. गेवराई येथील विलास पवार हे मराठा आरक्षण सभेसाठी दाखल झाले होते. मात्र सभेवरून परतताना चालत असताना त्यांना चक्कर आली. त्यांना रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. विलास पवार यांच्यावर गेवराई येथील चिंतेश्वर स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. तर मनोज जरांगे यांनी शेवटचे दर्शन घेत विलास पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर पुन्हा एकदा आरक्षणासाठी मराठा बांधवांचं प्राण गेलं, मयत विलास पवार यांच्या कुटुंबियांना मराठा समाज उघड्यावर पडू देणार नाही असं देखील यावेळी जरांगे पाटील म्हणाले. आपला आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले. भाऊ, मी प्रत्येक जागेवर बलिदानांच्या हस्ती गेल्याच्यानंतर सांगतो, आपला भाऊ तर नाही, मराठा समाज आणि मी त्यांच्या कुटुंबाला पुन्हा त्यांच्या कुटुंबाला आदर आणि त्या लेकरांना सुद्धा बापाचं क्षेत्र आपण सगळेजण मिळवले. मी एक समाजाचा लेकरू म्हणतो. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.